सातवें वेतन आयोग के अलावा अन्य प्रलंबित मांगों को लेकर मनपा के कर्मचारियों ने बुधवार 28 अक्टूबर को होम क्वारंटाइन आंदोलन किया है। राष्ट्रीय नागपुर कॉरपोरेशन एम्प्लॉयज एसोसिएशन का दावा है कि 2638 कर्मचारी सामूहिक अवकाश पर है। हालांकि मनपा सामान्य प्रशासन विभाग ने सामूहिक अवकाश पर रहने वालों की छुट्टियां नामंजूर करने के स्पष्ट निर्देश दिए हैं। ऐसे में सामूहिक अवकाश पर रहने वालों का वेतन काटने की आशंका है। संगठन के अध्यक्ष सुरेन टिंगने ने बताया कि सामूहिक अवकाश पर जाने की सूचना सामान्य प्रशासन विभाग को दे दी गई थी। अत्यावश्यक सेवा में लगे कर्मचारी अवकाश पर नहीं थे, वे काला फीता लगाकर काम कर रहे हैं। महेश धामीजा ने बताया कि कोविड काल में छुट्टियां रद्द है, ऐसे में सामूहिक अवकाश पर कर्मचारी जा नहीं सकते, जो जाएगा उनके वेतन काटे जाएंगे। राष्ट्रीय नागपुर कॉर्पोरेशन एम्प्लॉयज एसोसिएशन च्या वतीने नागपुर महानगरपालिकेला सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा ह्या प्रमुख मागणीसह इतरही मागण्यांसाठी आज होम क्वारंटाईन आंदोलन संघटनेने जाहीर केलेलं होतं। आणि ह्या आंदोलनातनं अत्यावश्यक सेवा आणि कोविड 19 अंतर्गत जे कर्मचारी शिक्षक काम करून राहिले त्यांना त्याच्यातून वगळण्यात आलेलं होतं। ते सर्व कर्मचारी आज काळ्या फिती लावून काम करत आहे। महाराष्ट्र शासनाने छोट्या छोट्या महानगरपालिकेला सातवा वेतन आयोग लागू केलेला आहे। जे प्रतिनियुक्तीवर आलेले आहेत त्यांना सातवा वेतन आयोग मिळतो आहे, परंतु नागपूर महानगरपालिकेत काम करणारा जो कर्मचारी आहे, जो मोठ्या प्रमाणात वर्ग 4 कर्मचारी आहे, जवळपास 7,000 कर्मचारी आहे, तो त्याच्यापासून वंचित आहे। शासनाकडे जेव्हा प्रस्ताव पाठवला त्यांच्या अटी आणि शर्ती फुलफिल केलेल्या आहे, त्यामुळे त्यांनी वेळ न घेता ताबडतोब सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी। अन्यथा हिवाळी अधिवेशनात ना इलाजास्तव संघटनेला बेमुदत संप करावा लागेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील, असा इशारा आजच्या घडीला आम्ही देतो आहे। होम क्वारंटाईन आंदोलन करण्यामागची भूमिका एकच होती की लोकांना एकत्र न जमा करता, नारेबाजी न करता, एक शांततेच्या मार्गाने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्यामुळं एक वेगळं आंदोलन करायचं, सर्वांनी आपल्या रजा टाकल्या आणि ते आपापल्या घरी आराम करून राहिलेले आहे, आपला निषेध नोंदून राहिलेले आहे। शासनाने याची दखल घ्यावी, अन्यथा जे काही आंदोलन होईल संप होईल त्याच्याकरता ते स्वतः जबाबदार राहतील। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट, NBC News नागपूर।